मित्रांनो, हा व्हिडिओ लास्ट मंथमध्येच घेतला होता, पण पोस्ट करायला थोडासा उशीर झाला, कारण की मध्यंतरी दिवाळी होती आणि त्यानंतर मी थोडासा बिझी झालो, तर माफी असावी लेट पोस्ट करण्याकरता, पण तुम्ही नक्की हा व्हिडिओ एन्जॉय कराल. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, डेफिनेटली यू विल एन्जॉय. नमस्कार मित्रांनो, मी मनोज पुन्हा एकदा तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आता आहोत मिड ऑफ ऑक्टोबरमध्ये आणि सप्टेंबर महिन्यापासून इथे ऑटम ऋतूला सुरुवात होते. ऑटम म्हणजे आपल्या इकडे शरद ऋतू, आणि शरद ऋतूमध्ये इथे काय होतं एक्झॅक्टली की दिवस हा हळूहळू छोटा होत जातो, सूर्याचं दर्शन दुर्लभ होतं आणि झाडांच्या पानांचा कलर हा हळूहळू चेंज होतो. इनफॅक्ट की तो कलरफुल होतो आणि जसं जसं विंटर चालू होतो तसं झाडांची पानं ही पूर्णतः गळून पडतात. माझी मुलगी मला त्रास देते, त्यामुळे माफी असावी. तर आता जस्ट बाहेर पडलेलो आहे, तर तुम्हाला मी दाखवतो की निसर्गाचं हे अनोखं रूप हे किती सुंदर असं दिसतं. आणि हेच रूप मी तुम्हाला तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर चला मित्रांनो, आपण पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता सुंदर अशी नदी आणि नदीच्या बाजूला सुंदर अशी झाडांचा कलर पाहू शकता. खूपच अशी मोहक अशी झाडं झालेली आहेत. तर हेच नदीचं दृश्य मी तुम्हाला अजून एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तर तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता आणि कम्पेअर करू शकता की त्यावेळी झाडं कशी ही पानांनी भरलेली होती आणि आता त्यांचा कलर हा कसा झालेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्की पहा. आणि मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्हाला अजूनही मी आजूबाजूचे सुंदर देखावे असे दाखवणार आहे, जिथे झाडांची पानं ही ऑरेंज, पिवळी आणि तपकिरी कलरची होतात. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मित्रांनो, पानांचा कलर चेंज होण्यामागचं कारण म्हणजे इथे जेव्हा ऑटमला सुरुवात होते त्यावेळेची इथे थंडी देखील चालू होते आणि सूर्यप्रकाश हा कमी प्रमाणात मिळण्यास सुरुवात होते. आणि मुख्यत्वे करून याच दोन कारणामुळे झाडांमधलं जे क्लोरोफिल असतं, ज्याला आपण हरितद्रव्य असं म्हणतो, ते ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात करते. तर जे याच क्लोरोफिलच्या सहाय्याने पानं ही अन्नपदार्थ बनवतात आणि तेच झाडांना पुरवतात. तर हे क्लोरोफिलचे याच प्रोसेसला कुठेतरी स्थगिती मिळते, इनफॅक्ट हे प्रोसेस स्टॉप होतं क्लोरोफिल ब्रेकडाऊन झाल्यामुळे. आणि याच कारणामुळे पानांचा कलर हा ग्रीनपासून येलो आणि येलोमधून तो ऑरेंजमध्ये बदलतो. आणि इनफॅक्ट थोड्या काही दिवसांमध्ये ही सर्व पानं खाली गळून पडतात. याचं कारण हेच आहे की पानांचं जे कार्य असतं अन्न बनवण्याचं, ते कुठेतरी थांबलेलं असतं आणि झाड मग जे न्यूट्रियन्स असतं जे पानांना न देण्याऐवजी ते त्याच्या स्टेम्सला आणि मुळांना देतं, आणि याच कारणामुळे ही पानं पूर्णतः गळून पडतात. तर
आय एम शुअर मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी हे असे सुंदर देखावे मूवीजमध्ये किंवा पेंटिंग्समध्ये पाहिलेले असतील, आणि मी देखील हे यु नो अगोदर पाहायचो, आणि त्यावेळी मला नेहमी प्रश्न पडायचो हे असे सुंदर देखावे, हे झाडांचं रूप हे आपल्या इकडे का नाही आहे. तर याचं कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की हवामानात बदल, जी इथे थंडी जी इथे खूपच जास्त असते आणि कमी प्रमाणात सूर्यप्रकाश. इनफॅक्ट मी तर म्हणेन सूर्यप्रकाश हा आम्हाला अमृतासारखा असतो, खूपच दुर्लभ असतो सूर्य आमच्यासाठी. आणि याच दोन कारणामुळे आपल्या इकडे झाडांचा कलर हा चेंज होत नाही. आय एम कदाचित हे असे सुंदर देखावे आपल्याला श्रीनगर किंवा जम्मू काश्मीरला पाहायला मिळतील, कारण की तिकडे खूपच थंडी असते आणि कदाचित थंडीमुळे तिकडे सूर्यप्रकाशही कमी प्रमाणात उपलब्ध होत असेल या दरम्यान. तर हेच होते मित्र, हेच कारणं आहेत झाडांचा कलर चेंज होण्यामागचं आणि झाडं गळून पडण्याचं.